हेलो स्टूडेंट्स, आज अपन फिजिकल मधील काही न्यूमरिकल क्वेश्चन बघणार आहोत. सी फर्स्ट क्वेश्चन. अ पर्टिक्युलर स्टेशन ऑफ ऑल इंडिया रेडिओ न्यू दिल्ली ब्रॉडकास्ट ऑन अ फ्रिक्वेन्सी ऑफ 1368 किलोहर्ट्झ. द वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय द ट्रान्समिटर इज. हिअर गिव्ज स्पीड ऑफ लाईट दॅट इज सी इज इक्वल टू 3×10⁸ मीटर पर सेकंड. बघा क्वेश्चन मधून आपण पहिल्यांदा गिवन लिहून घेऊया. काय काय दिलंय बघा. हिअर गिव्ज फ्रिक्वेन्सी इज 1368 किलोहर्ट्झ, दॅट इज न्यू इज इक्वल टू 1368 किलोहर्ट्झ. देन सेकंड हिअर गिव स्पीड ऑफ लाईट दॅट इज सी इज इक्वल टू 3×10⁸ मीटर पर सेकंड. अँड हिअर कॅल्क्युलेट वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय ट्रान्समिटर इज, दॅट इज हिअर कॅल्क्युलेट लॅम्बडा. देन हिअर यूज इक्वेशन. व्हिलोसिटी सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन टू लॅम्बडा. तर हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण इथं यूज करणार आहोत इक्वेशन व्हिलोसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन टू लॅम्बडा. देन हिअर कॅल्क्युलेट वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, दॅट इज रिअरेंजिंग दिस इक्वेशन, दिस लॅम्बडा इज इक्वल टू सी बाय न्यू. देन पुटिंग दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन अँड सॉल्व दिस इक्वेशन. बघा व्हिलोसिटी दिलेली आहे 3×10⁸. देन हिअर दिस फ्रिक्वेन्सी 1368 किलो हर्स, इट इज फर्स्ट कन्वर्टेड इन टू हर्स, दॅट इज इट इज कन्वर्टेड इन टू 1368×10³. दिस 1368×10³. देन दिस कॅल्क्युलेटिंग दिस इक्वेशन हिअर गिव्ज व्हॅल्यू 0.002129×10⁸ divided by this 10�³. Then this 10�³ it give up. हा 10�³ जर वरती घेतला तर 10⁪3 चं कन्वर्जन हे 10⁻³ मध्ये होणार आहे. 0.002129×10⁸×this 10⁻³. देन हिअर गिव्ज अन्सर 0.002129×10⁵. हे झालं आपला अन्सर. पण आपल्याला आन्सर काय दिले बघा, 219.3, 219.2, दॅट इज दिस डिजिट. हा जो 10⁵ आहे तो आपण इकडे सरकवणार आहोत, दॅट इज दिस 1, 2, 3, 4 अँड 5. देन हिअर अन्सर गिव्स 219.29, दॅट इज दिस अन्सर इट इज समथिंग 219.3 मीटर. हे आलेलं आहे आपलं अन्सर. हा आला आहे 219.29. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 219.3 मीटर. दॅट इज हिअर वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज इमिटेड बाय ट्रान्समिटर इज 219.3 मीटर. देन वी सी सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा. द पीकेबी ऑफ डायमिथिल अमाइन अँड पीके ऑफ एसिटिक एसिड आर 3.27 अँड 4.77 ऍट टेम्परेचर. द करेक्ट ऑप्शन फॉर द पीएच ऑफ डायमिथिल अमोनियम ऍसिटेट सोल्युशन इज. ह्यामध्ये डायमिथिल अमोनियम ऍसिटेट जे सोल्युशन तयार होणार आहे त्या सोल्युशनचा पीएच आपल्याला काढायचा आहे. तर ह्यासाठी दिलेला आहे डायमिथिल अमाइनचा पीकेबी अँड ऍसिटिक ऍसिडचा पीके. तर पहिल्यांदा आपण गिवन लिहून घेऊया. डायमिथिल अमाइन दॅट इज पीकेबी आहे 3.27, पीकेए दिलेला आहे 4.77 अँड हिअर कॅल्क्युलेट पीएच ऑफ दिस डायमिथिल अमोनियम ऍसिटेट सोल्युशन. दिस डायमिथिल अमोनियम ऍसिटेट सोल्युशन इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. देअरफोर पीएच ऑफ दिस सोल्युशन इट इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन C7+1/(pKa − 1/pKb). ह्या इक्वेशन वरून आपण ह्या सोल्युशनचा पीएच फाइंड आउट करणार आहोत. दिस पीएच इज इक्वल टू 7+1/pKa − 1/pKb. देन दिस 7+1/pKa आहे 4.77. हिअर −1/pKb दिलेला आहे 3.27. देन कॅल्क्युलेट दिस इक्वेशन. दिस 2 × 2.38 and this 2 here gives 2.63. 7 plus this 2.38 minus
1.63. देन सॉल्विंग दिस इक्वेशन दिस 7 प्लस हे जर माइनस केले तर हा येणार आहे 0.75 एंड दिस 7 प्लस 0.75 इट गिव्स 7.75. दिस इज ए पीएच ऑफ डायमिथिल अमोनियम एसिटेट सोल्यूशन. ह्या इक्वेशन वरून आपल्याला पीएच मिळालेला आहे 7.75. देन सी ऑप्शन थर्ड नंबर ऑप्शन इट गिव्स 7.75. देन वी सी नेक्स्ट क्वेश्चन सी क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन द चूज द करेक्ट ऑप्शन. खाली काही चार रिएक्शन दिलेले आहेत त्या चार रिएक्शन मधून मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन कोणते असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा मेटल डिस्प्लेसमेंट मीन्स मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल इट इज डिस्प्लेस लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल इट इज कॉल्ड एज मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये जो मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल असेल तो लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलला डिस्प्लेस करतो. तर रिएक्शन बघा 2KClO3 इट गिव्स 2KCl प्लस थ्रायसOO2 हिअर गिव्स डी कंपोजिशन रिएक्शन. हे जर डी कंपोजिशन झाल्यानंतर दोन पार्ट तयार झाले. देन सेकंड Cr2O3 प्लस ट्वाइस Al. दिस रिएक्शन इट इज अ मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन बिकॉज बघा रिएक्शन मध्ये बघा Cr2O3 प्लस ट्वाइस Al हिअर गिव्स Al2O3 प्लस ट्वाइस Cl. ह्या रिएक्शन मध्ये Cr2O3 मधला क्रोमियम हा अल्युमिनियम न डिस्प्लेसमेंट केलाय. दॅट इज इन दिस रिएक्शन दिस अल्युमिनियम इट इज अ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल अँड दिस अल्युमिनियम इज डिस्प्लेस क्रोमियम इन Cr2O3 देन हिअर गिव्स Al2O3 प्लस ट्वाइस Cr. ह्यामधला जो अल्युमिनियम आहे हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्यामुळे ह्या अल्युमिनियमनी Cr2O मधला क्रोमियम डिस्प्लेस केलाय. इथं तयार झाला Al2O3 ट्वाइस Al2O3 प्लस 2Cr. दिस रिएक्शन इट इज अ मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. देन सी वन मोर लास्ट क्वेश्चन क्वेश्चन बघा चूज द करेक्ट ऑप्शन फॉर टोटल प्रेशर इन ऍटमॉस्फिअर इन अ मिक्सचर ऑफ 4 ग्रॅम ऑक्सिजन अँड 2 ग्रॅम हायड्रोजन कन्फाइनड इन टोटल व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर ऍट 0 डिग्री सेल्सिअस इज. हिअर गिव्स आर इज इक्वल टू 0.082 लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर के अँड टेम्परेचर गिव्स 237 केल्विन टेम्परेचर. ह्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ह्या सोल्युशनचं टोटल प्रेशर. ह्यामध्ये दिलेलं आहे मिक्सचर ऑफ 4 ग्रॅम ऑक्सिजन अँड 2 ग्रॅम हायड्रोजन इन 1 लिटर इन टोटल व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर. बघा गिवन काय काय दिले ह्यामध्ये दिस इज अ मिक्सचर ऑफ ऑक्सिजन अँड मिक्सचर ऑफ हायड्रोजन दॅट इज हिअर गिव्स मास ऑफ ऑक्सिजन अँड दिस मास ऑफ ऑक्सिजन इट इज अ 4 ग्रॅम. देन हिअर गिव्स मास ऑफ हायड्रोजन दिस मास ऑफ हायड्रोजन इट इज अ 2 ग्रॅम. हिअर गिव्स आर व्हॅल्यू अँड टेम्परेचर अँड हिअर व्हॉल्यूम इट गिव्ह टोटल व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर दॅट इज हिअर गिव्ह व्हॉल्यूम इट इज अ 1 लिटर. देन हिअर फाइंड आउट टोटल प्रेशर इन द मिक्सचर. बघा ह्यामध्ये आपल्याला काढायचं आहे ह्या सोल्युशनचं टोटल प्रेशर. देन हिअर यूज इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू NRT. ह्यामध्ये दिलेलं आहे व्हॉल्यूम नंबर ऑफ मोल्स आर आणि टेम्परेचर. ह्या इक्वेशन वरून आपल्याला ह्या सोल्युशनचं प्रेशर टोटल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. दिस इज रिअरेंजिंग दिस इक्वेशन दिस पी इज इक्वल टू NRT डिवायडेड बाय व्ही. देन दी एन मीन्स नंबर ऑफ मोल्स. तर ह्यामध्ये आपल्याला अगोदर ऑक्सिजन अँड व्हॉल्यूमचा नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचा आहे. सी फर्स्ट हिअर कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन. नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू मास ऑफ ऑक्सिजन डिवायडेड बाय मोलार मास ऑफ ऑक्सिजन. देन हिअर मास ऑफ ऑक्सिजन इट इज अ 4 ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास ऑफ ऑक्सिजन इट इज अ 32. मास ऑफ ऑक्सिजन 4 अँड मोलार मास ऑफ ऑक्सिजन इट इज अ 32. देन इट गिव्स 1/8 मोल्स. देन फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू मास ऑफ हायड्रोजन इट गिव्स 2 ग्रॅम अँड मोलार मास ऑफ हायड्रोजन इट इज ऑल्सो 2. देन हिअर गिव्स 1 मोल ऑफ हायड्रोजन. देन ऑल व्हॅल्यू पुटिंग इन दिस इक्वेशन अँड कॅल्क्युलेट दिस इक्वेशन. देन हिअर गिव्स नंबर ऑफ मोल्स. देन हिअर फर्स्ट कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ मोल्स. हिअर गिव्स
टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सीजन प्लस हाइड्रोजन. दिस ऑक्सीजन इट इज ए 1/8 प्लस 1 इज इक्वल टू 9/8. दिस इज ए टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ दिस सोल्यूशन. हियर गिव्स एन इज इक्वल टू 9/8 इंटू आर 0.082 इंटू टेम्परेचर गिव्स 273 केल्विन टेम्परेचर डिवाइडेड बाय वॉल्यूम 1 लीटर. देन सॉल्व दिस इक्वेशन. दिस 8 इट गिव्स 0.01025 एंड दिस 9 इंटू 0.01025 इंटू 273 इट गिव्स 25.18 एटमोस्फेरिक प्रेशर. दिस इज ए प्रेशर, टोटल प्रेशर ऑफ दिस सोल्यूशन. हियर गिव्स, हियर चूज टोटल प्रेशर इन मिक्सचर ऑफ 4 ग्राम ऑक्सीजन एंड 2 ग्राम हाइड्रोजन इन टोटल वॉल्यूम ऑफ 1 लीटर. हियर गिव्स टोटल प्रेशर 250.18 एटमोस्फियर की जे अपन सॉल्व के लिए पीव्ही इज इक्वल टू एन आर टी हा इक्वेशन वरु. देन सी ऑप्शन थर्ड नंबर, इट गिव्स 25.18 एटमोस्फेरिक प्रेशर. थैंक यू सो मच.